पुण्यात विधानसभेसाठीचा महाविकास आघाडीचा जागांचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती। आठपैकी राष्ट्रवादी काँग्रेस एसपी पक्षाला 3, काँग्रेसला 3 तर शिवसेना युबीटी 2 जागा लढणार। अठराव्या लोकसभेचं अधिवेशन आजपासून, नीट परीक्षा अग्निवीरच्या मुद्द्यावरून अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता। नीट परीक्षेतील गैरप्रकाराचा तपास सीबीआयकडे, विविध राज्यांमध्ये पोलिसांनी नोंदवलेले गुन्हे सीबीआयकडे वर्ग होणार। सीबीआयकडून अज्ञात व्यक्तींविरोधात एफआयआरही दाखल। राज्यातील 15 लाख रिक्षाचालक आजपासून संपावर, वाहन पात्रता प्रमाणपत्राबाबतच्या केंद्राच्या नव्या नियमाला विरोध। आशा स्वयंसेविकांचा मुंबईत मोर्चा, पालिकेच्या आरोग्य विभाग कार्यालयावर धडकणार मोर्चा, पगारवाढीसह मानधन वेळेत मिळत नसल्यानं येलगा। राज्य सरकारचं दूध उत्पादकांकडे दुर्लक्ष, महाराष्ट्रात मिळतोय देशातील सर्वात कमी दर, इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रामध्ये 5 ते 9 रुपये प्रति लिटर एवढा कमी दर। पांथळींपाठोपाठ नवी मुंबईतील बेटावर निवासी संकुल उभारण्याचा निर्णय, सिडकोच्या निर्णयामुळे फ्लेमिंगोंचा अधिवास धोक्यात येणार असल्याचा पर्यावरण प्रेमींचा आरोप। राज्यात पुढील काही दिवस मान्सूनचा जोर वाढणार, 4 दिवस मुंबईसह कोकण किनारपट्टीला पावसाचा ऑरेंज अलर्ट। टी20 वर्ल्ड कप मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलियाची लढत, ऑस्ट्रेलियाला स्पर्धेतील आव्हान टिकून ठेवण्यासाठी विजय आवश्यक, तर टीम इंडिया विजयाची लय कायम राखण्यासाठी उत्सुक। मुख्यमंत्री शिंदे भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर, जलपर्यटन प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन। मंत्री दिलीप वळसे पाटलांवर अवमानाचा खटला, सहकार प्रकरणाची सुनावणी न केल्याप्रकरणी वळसे पाटलांवर खटला, 6 आठवड्यात जबाब नोंदवण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश। कॅशलेस सुविधेमध्ये जे रुग्णालय आघाडीवर, सर्व यंत्रणा डिजिटल करण्यालाही प्राधान्य, तर रुग्णांना कॅशलेस सुविधा पुरवण्यासंदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडूनही जे रुग्णालयाचा सन्मान। धाराशिवच्या कळंबमधील 3 कृषी केंद्रांवर कृषी विभागाची कारवाई, देवळाली इथल्या कृषी सेवा केंद्राचा परवाना कायमस्वरूपी निलंबित, तर गंभीर त्रुटी नसलेल्या कृषी सेवा केंद्रांना सक्त ताकीद। इंदापुरात शेतकरी दूध व्यवसाय बंद करण्याच्या मानसिकतेत, दुधाला दर मिळत नसल्यानं शेतकरी मेटाकुटीला। यवतमाळच्या बाबुळगाव तालुक्यातील आसेगाव देवी परिसरात पावसाचं थैमान, 2 तासासाठी गावाचा संपर्क तुटला, 100 हेक्टर मधील पिकांचंही नुकसान। देशात बेरोजगारीचं प्रमाण वाढल्यानं देशातील वाहन चालक जर्मनीला जाणार, 4 राज्यातील चालकांना परिवहन विभाग जर्मनी भाषा शिकवून प्रशिक्षण देऊन जर्मनीला पाठवणार। खोटं भय टाकून फेसबुक इन्स्टा वापरणाऱ्या 13 वर्षाखालील मुलांना ओळखण्यासाठी एआयची मदत होणार, मुलं कुणाशी संपर्क साधतात याचा एआयद्वारे पाठपुरावा करून फ्रॉड अकाउंट समजणार। सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल अडकले लग्नबंधनात, मोजक्याच नातेवाईकांच्या उपस्थितीमध्ये केलं रजिस्टर मॅरेज। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।